विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेल्या शेतकरी आदिवासी बांधव आणि बिऱ्हाड आंदोलन तिसरा चौथा दिवस कायम असून सरकारबरोबर झालेली बैठक यशस्वी झाली नाही म्हणून सोमवारपासून नाशिक जिल्ह्यातील विविध आलेले आदिवासी बांधव आणि तालुक्यांमधून आलेले शेतकरी कामगार शेतमजूर अंगणवाडी कर्मचारी आशा कर्मचारी डाटा ऑपरेटर आणि विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे कर्मचारी यांनी वेगवेगळ्या मागणीसाठी म्हणून नाशिक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुरू केलेल्या आंदोलनाचा तिसरा तर चौथा दिवस आहे. यामुळे नाशिक शहरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण पडलाय. परंतु दुसऱ्या बाजूला मोर्चाचे नेतृत्व करणारे माजी आमदार कॉम्रेड जीवा पांडू गावित, कॉम्रेड इरफान शेख, कॉम्रेड इंद्रजित गावित, कॉम्रेड सावराम पवार, कॉम्रेड धर्मराज पगारिया यांच्यासह विविध नेते हे सरकारबरोबर मंत्रिमंडळामध्ये बोलणं करण्यासाठी मुंबईत दाखल झाले होते. परंतु राज्य सरकारमधील मंत्री हे अधिवेशनामध्ये बिझी असल्यामुळे कोणताही मार्ग काढला नाही आहे. म्हणून 2 ते 3 दिवसांपासून हे आंदोलन चालू असून सरकारला जर तोडगा निघत नसेल तर आमचं आंदोलन हे 1 ते 2 फेब्रुवारीपर्यंत तीव्र करून आम्ही जेलभरो आंदोलन करणार असल्याचं माजी आमदार कॉम्रेड जीवाभाऊ गावित यांनी सांगितलं. उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी पांडुरंग बिरार, सुरगाणा.